लताबाई देशपांडेंचे दोन्ही चिरंजीव अटकेत, मनोज आणि राहुल सुद्धा. कसे दिसत असतील नाही दोघे. रंजू अगं, तू कशाला टेन्शन घेतेस? तू का रडतीयस? तुला आठवत आहे ना, मला सुद्धा अटक झाली होती. मी सुद्धा होतो लॉकअप मध्ये. तेव्हा तुझी आई माझ्यासाठी धावली होती पण तेव्हा मी रडलो होतो का? पण या साईने राहुलला कशासाठी अटक केली असेल? अजून काहीच झालं नाहीये, निदान तुम्ही तरी काहीतरी करा. रंजू वेडे, अगं मी म्हणजे कुणालाही मदत न करणारी तुझी आई आहे का? काळजी करू नकोस, तुझ्या दोन भावांसाठी मी नक्की काहीतरी करेन. अगं काही झालं तरी माझे साले आहेत ना ते. नाही पण आधी आईंना भेटतो आणि त्यांची परवानगी घेतो. नाहीतर काय आहे, ज्यांचं करावं भलं ते म्हणतात माझंच खरं, नाही का? तोवर राहुल दादाला आणि मनोज दादाला पोलीस काही करणार नाहीत ना? रंजू अगं मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा अजून? बस. पण रंजू माझ्यासाठी एक कप चहा घेऊन येतेस काय? चहा प्यायल्याशिवाय माझं डोकंच काम करत नाही, प्लीज. आणते. लताबाई देशपांडे जावयासाठी जामीन दिला नाहीत, आता स्वतःच्या मुलांसाठी तरी देणारच की नाही? बघूया. पण एकंदरीत या खेळाची लज्जत जरा वाढतच चालली आहे.